पक्षाची जळगाव दामोद नगरपालिका शासन प्रशासनाला जळगाव दामोद शहराच्या व नागरिकांच्या हिताच्या व आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी निवेदने देऊन सभेमध्ये सांगून सुद्धा जळगाव दामोद शहरामध्ये साफसफाईकडे हेतुपुरस्परपणे दुर्लक्ष होत आहे। जळगाव दामोद शहरातील खेरडावेस येथील स्मशानभूमी, वायलीवेस येथील स्मशानभूमी, तसेच शहरातील इतर स्मशानभूमी व दफनभूमी, कब्रस्तान यांच्या साफसफाई संदर्भात काँग्रेसच्या वतीने अनेक वेळा निवेदने दिली, तोंडी सांगितले, परंतु सुस्तावलेल्या प्रशासनाला अद्यापही जाग आलेली नाही। केवळ पैसे खाण्याची जिथे संधी मिळेल तिथे विकास कामे करण्याचे ढोंग करून कमिशन खाण्याचं काम सत्ताधारी नगराध्यक्ष व संबंधितांकडून केले जात आहे। काँग्रेस नगरसेवक व इतर नागरिकांनी मिळून काल दिनांक 26 जून रोजी स्वखर्चाने स्वमेहनतीने स्मशानभूमीच्या साफसफाईचे काम हाती घेतले असून येत्या 2 दिवसात दोन्ही स्मशानभूमीचे साफसफाईचे काम पूर्णत्वास येईल अशी माहिती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा नगरपालिका गटनेते अर्जुन घोलप, नगरसेवक तथा सेवा दलचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण केदार व शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस महेंद्र बोडखे यांनी माध्यमास दिली। मी अर्जुन घोलप, जळगाव शहर अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस, माझे सहकारी मित्र श्रीकृष्ण गोविंद केदार नगरसेवक, तसेच शहर काँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र बोडखे व इतर 5-7 लोक मिळून आज आम्ही इथे नगर परिषद संचालित स्मशानभूमीमध्ये आहे। मित्रांनो, जळगाव दामोद शहरात असलेली ही स्मशानभूमी सर्वात मोठी असून इथे बहुतेक संपूर्ण शहरातून अंत्यविधीसाठी येत असतात, परंतु जळगाव दामोद नगर परिषद या स्मशानभूमीची रखरखाव करणे बिलकुल कमी पडत आहे। काल सोशल मीडियावर या स्मशानभूमीतील परिसराचा घाणेरडा व्हिडिओ टाकण्यात आला आणि दाखवण्यात आलं की इथं कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही। त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या 2 वर्षापूर्वी मी जळगाव दामोद नगर परिषद प्रशासन सत्ताधारी नगराध्यक्ष यांना लेखी तसेच तोंडी आणि मागच्या वर्षी फेसबुकद्वारे सुद्धा हे कार्य करण्याचं सांगितलेलं आहे, परंतु त्या लोकांनी कुठल्याही प्रकारे इथे लक्ष दिलं नाही। उलटपक्षी या स्मशानभूमी रखरखाव स्वच्छतेच्या नावावर बिलं मात्र त्यांनी काढले असतील याच्यात काही शंका नाही। त्यामुळे आज आम्ही स्वतः काँग्रेस कमिटी व नगरसेवक गटनेता या नात्याने सर्व इथं येऊन पूर्ण नगर स्मशानभूमीचा परिसर हा स्वच्छ करून टाकलेला आहे। MC News करिता अर्शद इकबाल, जळगाव।